दोन वाटी उघड्या तांदळाचे पीठ, एक वाटी ओलं खोबरं, एक वाटी गूळ आणि दोन चमचे तीळ, काळे तीळ मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत. हा कोकणात मिळणारा उघडा तांदूळ आहे, त्याला मी खरपूस भाजून घेतलं आहे. त्यानंतर त्यात थोडे चणे भाजून टाकले आहेत आणि त्याचं हे पीठ तयार केलं आहे. पीठ दळताना त्यात चार वेलचीची बोंडं टाकली, हिरव्या वेलचीची बोंडं टाकली आहे. दोन वाटी उकडे तांदूळ घेतले तर त्यात अर्धी वाटी चणे घालायचे. चणे सुद्धा आपल्याला तांदळासारखेच खरपूस भाजून ते भरडून घ्यायचे आणि मग ह्यात घालायचे आणि नंतर चक्कीवरनं दळून आणायचे. परती हे गूळ घेतलंय, त्यानंतर हे त्यात खोबरं घातलंय. खोबरं आणि गूळ एकत्र घ्यायचं आणि त्यानंतर यात हे पीठ घालायचं. यात थोडं थोडं पीठ घालायचं. उकड्या तांदळाचं पीठ, गूळ आणि खोबरं एकजीव करून घ्यायचं. आता सर्व मी एकत्र करून एकजीव करून घेतलेलं आहे आणि फक्त आता एकदाच मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. हे आता सर्व मी मिक्सरच्या मांड्यात ठेवून एकदा फिरवून घेते. हे सर्व आता मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलेलं आहे. शेवटी आता त्याच्यात तीळ घालायचे. परत थोडस मिक्स करून त्याचे लाडू वळायला सुरुवात करायची. अशी लाडू व्हायची. हे अशाच पद्धतीने सर्व लाडू वळून घ्यायचे आणि मी तुम्हाला दाखवते. लाडू खूप यम्मी आणि टेस्टी झालेले आहेत. ह्या लाडूची रेसिपी तुम्ही